गंगापूर येथे समोरासमोर मालवाहू गाड्यांचा भीषण अपघात झाला असून यात वाळूज येथील तरुणाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय. गंगापूर वैजापूर रोडवरील जाकमतवाडी येथील विठ्ठल आश्रम समोर पिकअप आणि अशोक लेलँड यांच्यात झालेल्या अपघातात वाळूज येथील तरुण ठार झालाय आणि एक जण गंभीर जखमी झाला असून रस्त्यावर आंब्याचा सडा पडला होता तर दोन्ही वाहनांचं यात मोठं नुकसान झालं. गुजरात येथून पैठणला आंबे घेऊन जाणाऱ्या आणि गंगापूर येथून वैजापूरच्या दिशेनं जाणाऱ्या पिकअप आणि अशोक लेलँड या दोन मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये सकाळच्या सुमारास गंगापूर वैजापूर रोडवरील जाकमतवाडी येथील विठ्ठल आश्रमासमोर भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच मोरिया रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ यांनी घटनास्थळी दाखल होत जखमी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे आणलं असता डॉक्टरांनी स्वप्नील साबळे याला तपासून मृत घोषित केलं तर जखमी अतुल बोरुडे यांच्यावर सध्या यांच्यावर उपचार केले. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली. प्रतिनिधी विशाल जोशी, न्यूज टुडे 24, गंगापूर.